مباشرة. वार्षिक परंपरा किंवा वार्षिक जो काय वारसा लागलेला असा ह्या गावा जो भक्तिमय असो जो काय वो सात दिवसाचो विठोबाचो सप्ताह ह्या उभ्याची जी काय परंपरा असा ज्या कोणी पूर्वजांनी किंवा ज्या कोणी जाणत्यांनी ह्या जोडून दवडलेला असा या सप्ताहाचा नाता त्याप्रमाणे आज किती वर्ष झाली तीनशी चारशे किंवा किती वर्ष झाली तरी आज ही परंपरा ह्या उभ्याच्या गावात चालू असा ही वार्षिक सप्ताहाची चतुर्थीच्या चौथी दिवशी जी सप्त्याची सुरुवात आज ह्या माऊलीच्या मंदिरातून सुरू जाता त्याचप्रमाणे ह्या गावाची जी काय परंपरा असा पाच मानकरी त्याप्रमाणे हे वार्षिक जो सात दिवसाचा उत्सव असा सप्ताह ते प्रत्येकात मान असा त्याप्रमाणे पहिलो मानकरी जो देवळातून सुरू जाता त्याचा एक दिवसाचा मान असा चोवीस तासाचो त्याप्रमाणे दुसरो मानकरी चोवीस तासाचो मान तिसरो मानकारी चौथो मानकारी पाचवो मानकारी आणि मगेचे जे दिवस असत ते बारा बारा तास वाटून अशी जी काय परंपरा असा ज्या कोणी जाणत्यांनी जोडून दवरलेली असा ती परंपरा आज भावी पिढी सगळे जतन करतात आणि ह्या वार्षिक सात दिवसाच्या सप्तका आपापल्या परी जी काय सेवा चाकरी करू होई भायले भजनी किंवा गोव्याचे भजनी जे नामवंत कलाकार असत त्यांच्या भजनाचो व सात दिवस अखंड नाम भजनी काळ वाजन जो काय सप्ताह सुरू जाता ह्या मंदिरात तो अखंड नामाचा सप्ताह आज सात दिवस सुरू जात आठ या दिवसाची जी काय समाप्तीची परंपरा असा त्याप्रमाणे जी सव्या दिवशी जी तळ्याकडे थंय जी भेट असा देवीची ती भेट जात थंय धावनाच्या स्वरूपात भेट जाता त्याचप्रमाणे येताना जे काय देवाची पूजा करून व्हाव्या त्याप्रमाणे घरो वाटे सगळे लोक जी महिला वर्ग असा ती घोटी भरून किंवा जो काय त्यांची परंपरा असा त्या परंपरेप्रमाणे देवदेवतेची सेवा चाकरी करता आणि तळ्याचा दर्शन जाऊन दिल्यानंतर नंतर हे जी काय गोपाळांच्या हस्ते जी काय हे एक विटा बाई अशी जी काय परंपरा असा त्या गाड्यात सुरुवात जाता त्याचप्रमाणे रात्रीची पालखी उत्सव सुरू जाता आणि आठव्या दिवशी जी काय गोपाळ काल्याच्या स्वरूपात कीर्तनाच्या स्वरूपात जी गोपाळ कालो आज ह्या महाद्वारात खेळत नंतर आज ते कडशी नदी जी काय सांगता असा त्याप्रमाणे त्या कडशी नदीत सगळे देवता जा ती सप्त्याची सांगता करून नंतर पुन्हा या मंदिरात येऊन आरती भेटी तीर्थप्रसाद पाहुणीच्या स्वरूपात घोटीच्या स्वरूपात आज जी सेवा चाकरी ही अखंड चालू असा या उभ्या गावात अशीच परंपरा चालू राहावाची आणि माऊलीच्या देवी या माऊलीच्या देवीच्या आशीर्वादात पुढल्या भावी पिढी सुद्धा ही परंपरा अशीच चरवची की देवीकडे प्रार्थना करून या वार्षिक सप्ताहाची अशीच देवा ही अशी जी काय सेवा चाकरी असा आणि वार्षिक सप्ताह हो असं आनंदमय एक रूप सगळे एक गाव जा हो वार्षिक सप्ताह साजरो करता त्यांना आपला देवीन आयुष्य देऊन तशीच आपली परंपरा चरवची अनुकरण करतो.